लोकसभा निवडणुकीचं बिगुल बाजूनही महायुतीच्या जागावाटपाचं अद्यापही काही ठरत नाहीये. काल रात्री उशिरापर्यंत वर्षा बंगल्यावरती महायुतीच्या नेत्यांची बैठक झाली आणि यात जागावाटपावर चर्चा झाली. तर आज पुन्हा महायुतीच्या नेत्यांची बैठक होणार आहे. कथित मद्य धोरण घोटाळ्याप्रकरणी ईडीकडून दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना अटक करण्यात आली आहे. दिल्ली उच्च न्यायालयानं अरविंद केजरीवाल यांना अटकपूर्व जामीन देण्यास नकार दिला आणि यानंतर ईडीनं त्यांना अटक केली. कथित मद्य धोरण घोटाळ्याप्रकरणी चौकशी करता ईडीकडून केजरीवालांना 9 वेळा समन्स बजावण्यात आलं होतं, मात्र प्रत्येक वेळी केजरीवालांनी ईडी कार्यालयात जाणं टाळलं होतं. काँग्रेसची दुसरी यादी जाहीर झाली. यात महाराष्ट्रातील 7 उमेदवारांची घोषणा झाली आहे. नंदुरबारमधून गोपाल पाडवी तर अमरावतीमधून बळवंत वानखेडे, नांदेडमधून वसंतराव चव्हाण, पुण्यातून रवींद्र धंगेकर, लातूरमधून शिवाजीराव कलगे आणि सोलापुरातून प्रणिती शिंदे, तर कोल्हापुरातून शाहू महाराज छत्रपतींना उमेदवारी देण्यात आली आहे. सोलापूर लोकसभेसाठी काँग्रेसकडून प्रणिती शिंदे यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर प्रणिती शिंदेंनी पक्षश्रेष्ठींचे आभार मानत मोठी जबाबदारी दिल्याची भावना व्यक्त केली. भाजपकडून जनतेची फसवणूक झाली आहे, त्यामुळे आता इंडिया आघाडीची ताकद महाराष्ट्रासह देशामध्ये वाढताना दिसेल असा विश्वास प्रणिती शिंदेंनी व्यक्त केला. सोलापूर काँग्रेस कमिटीच्या वतीनं प्रणिती शिंदे यांच्या घरासमोर जल्लोष करण्यात आला. प्रणिती शिंदेंना उमेदवारी जाहीर होताच कार्यकर्त्यांनी फटाके फोडत आनंद व्यक्त केला. पुणे लोकसभेसाठी रवींद्र धंगेकर यांना काँग्रेसकडून उमेदवारी जाहीर होताच धंगेकरांच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष केला. धंगेकर दाम्पत्यानं एकमेकांना पेढे भरवून आनंद व्यक्त केला, तर कार्यकर्त्यांनी फटाके फोडून जल्लोष केला. कोल्हापूर लोकसभा मतदारसंघासाठी काँग्रेसकडून शाहू महाराज छत्रपती यांना उमेदवारी जाहीर होता. शाहू महाराजांच्या समर्थकांनी शिवाजी चौकात फटाके फोडत जल्लोष केला. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र कॅम्पिंग कमिटीच्या अध्यक्षपदी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांची नियुक्ती करण्यात आली. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी पृथ्वीराज चव्हाणांच्या नावाची घोषणा केली. सांगलीच्या सभेमध्ये उद्धव ठाकरे यांनी पुन्हा एकदा चंद्रहार पाटील यांची उमेदवारी जाहीर केली. चंद्रहार दिल्लीला जाणारच असा विश्वास व्यक्त करत मर्द दिलाय, त्याला जिंकून द्या असं आवाहन सांगलीकरांना त्यांनी केलं. उद्धव ठाकरेंनी सांगलीमध्ये चंद्रहार पाटलांना उमेदवारी जाहीर केल्यानंतर इकडे मुंबईमध्ये बाळासाहेब थोरातांनी सांगलीच्या जागेवर काँग्रेसचा दावा असल्याचं सांगितलं. सिल्वर ओकवरती काँग्रेस राष्ट्रवादीची बैठक झाली, त्यानंतर बोलताना थोरात यांनी सांगलीची जागा काँग्रेसची असल्याचं सांगितलं. वरळीतील शिवसेनेच्या मेळाव्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केलं. यावेळी त्यांनी विरोधकांवरती जोरदार हल्लाबोल केला. विरोधक खालच्या पातळीवरती टीका करत असून ठाकरे हे बाळासाहेबांच्या इच्छेविरोधात वागतायत असा घणाघाती टोला त्यांनी लगावला. दरम्यान विरोधकांचा खरा चेहरा समोर आणा असे आदेश मुख्यमंत्र्यांनी यावेळी बैठकीत दिलेत. जागा वाटपाबाबत चर्चा सुरू असून योग्य वेळी निर्णय होईल असं मत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी व्यक्त केलं. लोकसभेत महायुतीला महाराष्ट्रातून 45 जागा मिळतील असा विश्वास व्यक्त करत मोदींचे हात बळकट करण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं. सांगलीतील शिवसेनेच्या जनसंवाद मेळाव्याच्या निमित्तानं उद्धव ठाकरे हे सांगलीमध्ये दाखल झाले आणि यावेळी त्यांनी माजी मुख्यमंत्री स्वर्गीय वसंतदादा पाटील यांच्या समाधीस्थळी जाऊन दर्शन घेतलं आणि यावेळी त्यांच्यासोबत खासदार संजय राऊत, तेजस ठाकरे यांच्यासोबतच शिवसेनेचे स्थानिक पदाधिकारी उपस्थित होते. युवा स्वाभिमान पार्टी हा पक्ष महायुतीचा भाग आहे, त्यामुळे अमरावतीची जागा मिळावी यासाठी नवनीत राणे यांच्याकडून प्रयत्न केले जात आहेत. मात्र जात वैधता प्रमाणपत्राच्या मुद्द्यावरून नवनीत राणे यांची उमेदवारी अडचणीत असून भाजपकडून राणा यांना सध्या थांबावं असा आदेश दिल्याचं बोललं जात आहे. रामराजे नाईक निंबाळकर यांनी घेतलेल्या मेळाव्यात संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी शरद पवारांसोबत जावं म्हणून जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. भाजप आणि अजित पवारांच्या चर्चेत तिकीट नाकारलं तर शरद पवारांसोबत जाण्याचा आग्रह कार्यकर्त्यांनी धरला. माढा लोकसभा मतदारसंघातून भाजपनं रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना उमेदवारी दिली आणि दरम्यान रामराजे निंबाळकर यांनी माढा लोकसभेत रणजितसिंह निंबाळकर यांच्यासाठी कोणतंही योगदान देण्यास स्पष्टपणे नकार दिला. भाजपला उमेदवार जर कायम ठेवायचा असेल तर ठेवा, पण मतदान कमी पडलं तर आम्हाला बोलू नका असा इशाराच रामराजे निंबाळकरांनी दिला. माढा मतदारसंघाच्या उमेदवार बदलाच्या चर्चांमध्ये तथ्य नाही अशा बातम्या केवळ पेरल्या जात आहेत. माढा लोकसभा आपणच लढवणार असा निर्धार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी बोलून दाखवला. बारामतीमध्ये शरद पवार यांच्या उपस्थितीत भटक्या विमुक्त जातीतील पदाधिकाऱ्यांनी एनसीपी शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केला. जे लोक उपेक्षित लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न करतात त्यांच्यामागे उभं राहण्याचा आमचा प्रयत्न असून भटक्या विमुक्त जातीचे प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्नशील असल्याचं शरद पवार यांनी स्पष्ट केलं.
राऊतांनी केलेल्या टीकेवर मुख्यमंत्र्यांनी खोचक शब्दात हल्लाबोल केला. पंतप्रधान मोदींची तुलना औरंगजेबाशी करणं म्हणजे देशद्रोह असल्याचं थेट प्रत्युत्तर मुख्यमंत्र्यांनी राऊतांचं विरोधकांना दिलं. सुप्रीम कोर्टाच्या आदेशानंतर केंद्रीय निवडणूक आयोगानं निवडणूक रोख्यांसंबंधित युनिक नंबर असलेली आकडेवारी जाहीर केली आणि युनिक नंबरमुळे कोणत्या पक्षाला कुणी आणि किती देणगी दिली याबाबत नेमकी माहिती मिळणार आहे. दरम्यान निवडणूक आयोगाच्या संकेतस्थळावरती ही आकडेवारी जाहीर करण्यात आली. सोलापूर जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादी अजित पवार गटाची जम्बो कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. अजित पवार गटाकडून 126 जणांची नियुक्ती करण्यात आली. राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते सुभाष शिंदे यांच्या कुटुंबियांची शरद पवार यांनी सांत्वनपर भेट घेतली. फलटण इथे 13 मार्च रोजी सुभाष शिंदे यांचं निधन झालं आणि गेल्या अनेक वर्षांपासून शरद पवार यांचे विश्वासू अशी सुभाष शिंदे यांची ओळख आहे. केंद्रीय मंत्री आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे सर्वेसर्वा रामदास आठवले यांच्या कारचा अपघात झाला. साताऱ्यातल्या वाई परिसरात हा अपघात झाला. रामदास आठवले कारनं साताऱ्याहून मुंबईच्या दिशेनं जात होते. यावेळी त्यांच्या कारची समोरच्या वाहनाची धडक बसून अपघात झाला. सुदैवानं या अपघातामध्ये रामदास आठवले यांना कोणतीही दुखापत झालेली नाही, तर आठवले यांच्या पत्नीला मात्र किरकोळ इजा झाली आहे. तुळजाभवानी मंदिर विकास आराखडा अंतर्गत प्रस्तावित मंदिर परिसरातील दर्शन मंडपामुळे बाधित होणाऱ्या 77 मालमत्ताधारकांना मंदिर संस्थानं नोटीस बजावली आहे. या मालमत्ताधारकांनी या विकास आराखड्याला विरोध केलाय. विकास करा पण आमच्या जागेला योग्य मोबदला द्या अशी मागणी पुजाऱ्यांसह नागरिकांनी केली. मुंबई नाशिक महामार्गावरती पोलीस असल्याचं सांगून तोतया पोलिसांच्या टोळक्यानं कुरिअरच्या गाडीतून 5,40,00,000 रुपये लंपास केले. हा प्रकार लक्षात येताच पोलिसांनी गुन्हा दाखल करून 11 संशयित आरोपींना ताब्यात घेतले. पोलिसांकडून अधिकचा तपास सुरू आहे. लोकसभा निवडणुकांदरम्यान आचारसंहितेचा भंग करून कुणी दारू वाटप किंवा पैसे वाटत असेल तर त्याची आता ऑनलाईन तक्रार करता येणार आहे. यावेळी केवळ 100 मिनिटांमध्ये या तक्रारीचं निराकरण करता येईल आणि यासाठी धाराशिवमध्ये 12 ऍप पोर्टल कार्यान्वित करण्यात आली आहेत. निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर जळगाव पोलीस सतर्क झालेत. केवळ 1 महिन्यात जिल्हा पोलिसांनी तब्बल 27 गावठी पिस्तुलं जप्त केली. अवैध शस्त्रांची तस्करी रोखण्यासाठी जळगाव पोलीस दलाच्या सीमावर्ती भागातील इतर पोलीस विभागांसोबत बैठका देखील सुरू आहेत. दुष्काळग्रस्त धाराशिव जिल्ह्यामध्ये हरभऱ्याचं पीक मोठ्या प्रमाणात आलंय, मात्र हरभऱ्याचे दर घसरले असल्यामुळे शेतकरी हतबल झालाय. त्यामुळे शासनानं नाफेडमार्फत हरभऱ्याची खरेदी करावी आणि हरभऱ्याला योग्य तो भाव मिळवून द्यावा अशी मागणी शेतकऱ्यांकडून केली जाते. कोकणामध्ये पारंपरिक शिमगोत्सवाला सुरुवात झाली. दापोलीतील वणगावची प्रसिद्ध पद्मावती देवीची पालखी भक्तांच्या भेटीला निघाली आहे. शहरातील मुख्य बाजारपेठेत देवीची पालखी नाचवण्याची गेल्या अनेक वर्षांपासूनची परंपरा आहे. यात भाविकांनी मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला. उल्हासनगर कॅम्प क्रमांक 4 कुर्ला परिसरामध्ये ड्रेनेज लाईन टाकण्याचं काम सुरू आहे. त्यासाठी खोदकाम करताना लक्ष न दिल्यानं जलवाहिनी फुटली, त्यामुळे नागरिकांच्या घरात देखील पाणी गेलंय. त्यामुळे लाखो लिटर पाण्याची नासाडी देखील झाली आहे. आता पाण्याची समस्या देखील निर्माण होणार आहे. मुंबईतील वाकोला एक्सप्रेस हायवेवरती पहाटेच्या सुमारास दुचाकीस्वाराचा अपघात झाला. दुचाकीस्वाराचा तोल गेल्यानं ही गाडी दुभाजकाला जाऊन आदळली. या अपघातात त्याचा जागीच मृत्यू झालाय. येत्या 24 तारखेला निर्णय घ्यावा लागेल. आमच्यावरती अन्याय झालाय, आम्ही अन्याय सहन करणार नाही असं म्हणत मनोज दरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा सरकारला इशारा दिला. राजकारण आपला मार्ग नाही, मी मरेपर्यंत गद्दारी करणार नाही असं देखील दरांगे पाटलांनी स्पष्ट केलं. नांदेड जिल्ह्यामध्ये यंदा उन्हाळी ज्वारीकडे शेतकऱ्यांचा कल वाढलाय. गतवर्षी उन्हाळी ज्वारीला प्रति क्विंटल 4 ते 4,500 रुपये दर मिळाल्यामुळे जिल्ह्यातील नांदेडचा अर्धापूर मुदखेड भोकर तालुक्यातील शिवारामध्ये ज्वारीची मोठ्या प्रमाणात पेरणी करण्यात आली आणि या भागात मुबलक पाणी आहे. दरम्यान ज्वारीला उतारा सुद्धा चांगला मिळेल अशी अपेक्षा शेतकरी व्यक्त करतायत. जळगाव जिल्हा न्यायालयाच्या आदेशानं सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांची खुर्ची जप्त करण्यात आली. स्वस्तिक प्रायव्हेट लिमिटेड कंपनीच्या वतीनं जळगावातील छत्रपती संभाजीराजे नाट्यगृहाचं बांधकाम करण्यात आलं आणि या बांधकामाची 1,39,00,000 इतकी रक्कम थकीत असल्यामुळे कंपनीनं दावा दाखल केला होता आणि त्यानंतर न्यायालयाच्या आदेशानं ही कारवाई करण्यात आली. पैठण तालुक्यातील प्रत्येक गावात गावफेरी करून चेक डॅम आणि पाझर तलावांची निर्मिती करण्यात आली. स्वाध्याय परिवारातील दाम्पत्यांनी श्रमदान करत 500 चेक डॅम आणि पाझर तलावांची निर्मिती केली. जागतिक वनदिनानिमित्तानं बीडच्या आंबेजोगाई तालुक्यातील ममदापूर इथे शाळकरी विद्यार्थ्यांनी वृक्षदिंडी काढत जनजागृती केली. वनक्षेत्र वाढीसाठी प्रत्येकानं प्रयत्न करावे असं आवाहन वृक्षमित्रांच्या वतीनं करण्यात आले. बीडच्या आष्टी तालुक्यातील वाहिरा इथे सुफी संत शेख मोहम्मद महाराजांच्या पुण्यतिथीनिमित्तानं भव्य यात्रा संपन्न झाली. या यात्रेमध्ये हिंदू मुस्लिम ऐक्य पाहायला मिळालं. टाळ मृदुंगाच्या गजरात मोहम्मद महाराजांच्या पालखीची भक्तिमय वातावरणात मिरवणूक काढण्यात आली.
औंध भागातील गायकवाड कुटुंबावरती तिसऱ्यांदा मोका अंतर्गत गुन्हा दाखल झालाय. पुणे मनपा आणि स्टेट बँकेची आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आली असून पुण्याच्या चतुर्श्रृंगी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झालाय. चंद्रपुरातील नवे पोलीस अधीक्षक एम सुदर्शन यांनी अवैध रेती चोरीला आळा घालण्यासाठी धडक मोहीम हाती घेतली आहे. मूल तालुक्यातील अंधारी नदीपात्रामध्ये कारवाई करून पोकलेन आणि 3 ट्रक्स जप्त केले. कोळसा तस्करीत गुंतलेला कुख्यात गुन्हेगार चेतन मेश्राम आणि त्याच्या 2 साथीदारांना नागपूर गुन्हे शाखेनं तस्करी करताना रंगेहात पकडलं. त्यांच्याकडून 23 टन कोळशासह 21,26,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. शिर्डीमध्ये साईबाबा मंदिराजवळ असलेल्या खासगी पार्किंगमुळे 2 गटात वाद झाला. यानंतर गोळीबाराची घटना घडली आणि सुदैवानं यात कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र जवळ असलेल्या एका हॉटेलच्या रूमची काच फुटून गोळी आरपार गेल्याचं समोर आलं. भर दिवसा झालेल्या या गोळीबारानं परिसरात दहशत निर्माण झाली आहे. दौंडमध्ये उड्डाण पुलाजवळ भीषण अपघात झाला. यात 10 ते 12 पैलवान जखमी झालेत. कुस्ती खेळण्यासाठी ते वाहनानं जात असताना चालकाचं वाहनावरचं नियंत्रण सुटलं आणि यावेळी भरधाव वाहनानं विजेच्या खांबाला जोरदार धडक दिली. दरम्यान या अपघाताचा थरार सीसीटीव्हीत कैद झालाय. आणि आता एक सविस्तर बातमी पाहूयात. लोकसभा निवडणुका जाहीर झाल्यापासून सर्वच पक्षांच्या प्रचाराला वेग आलाय.